दिवशी आरक्षण आणि राजकारण या संदर्भामधला हा विषय आहे तर आणि याच्या मागचा नेमका हा विषय आज ठेवण्यामागे जे कारण ठरलं ते काही दिवसाआधी सुप्रीम कोर्टाचा मराठा आरक्षणाबद्दल आलेला निर्णय तर आपल्याला माहीत आहे की महारा आपण सर्वात पहिले मराठा आरक्षणाची जी पृष्ठभूमी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनेक मराठा समाजाच्या संघटना अनेक वर्षापासून कार्यरत आहे आणि अनेक वर्षापासून आ, मी प्रदीप ढोबे संस्थापक अध्यक्ष ओबीसी सेवा संघ या नात्याने ब मागील आठ दहा वर्षापासून या विषयावर सातत्याने समाजामध्ये जात आहे आणि समाजाला सांगत आहे आहो आम्ही की जी आरक्षण आहे हे एका कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्येच मिळू शकतं त्याला ते संविधानिक ढाच्यात बसत असेल तरच आरक्षण भेटू शकतं आणि जर का तुम्हाला आहे त्या संविधानिक ढाच्यामध्ये जर का आरक्षण मिळत नसेल तर त्याला काही अमेंडमेंट्स करावे लागतात आणि ते अमेंडमेंट होऊन ते आरक्षण मिळू शकते तर त्या दृष्टिकोनातून एक मार्ग आम्ही ओबीसी हो सेवा संघाच्या एका मरा मराठा आरक्षणाची दिशा नची रिपोर्ट नावाचं एक असं पुस्तक लिहून त्यामध्ये सांगितलं होतं की जर का जे पन्नास पर्सेंटचं सिलिंग आहे ते जर का तोडायचं झालं तर ते फक्त भारताची जो पार्लिमेंट आहे लोकसभा आणि राज्यसभा आहे याच फक्त हे सिलिंग तोडू शकतात आणि त्यासाठी कॉन्स्टिट्युशनमध्ये अमेंडमेंट आणावं लागेल आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा ओबीसीनं आरक्षण मिळालं त्यावेळेस जो अतिशय महत्त्वाचा जो खटला होता ज्याला आपण मंडल केस म्हणतो किंवा इंद्रा सानी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला पन्नास टक्केची मर्यादा घातली होती आणि ही आजची गोष्ट नव्हे तर एकोणीसशे चौसष्टला जी बालाजीची केस आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की आरक्षण हे पन्नास टक्केच्या वर असू नये मग जो जो सिलिंग आहे रिझर्वेशनचं ते फिफ्टी पर्सेंट होतं आणि जोपर्यंत भारताची जी संसद आहे त्याला ओवरूल करत नाही तोपर्यंत जो न्यायालयाने दिलेला निर्णय आहे हाच आपल्या देशात कायदा असतो म्हणजे पन्नास टक्के रिझर्वेशन हा आपल्या देशाचा कायदा आहे जसं आपल्याला स समजून घ्यायचं असेल तर आपण शाहबानो प्रकरणामध्ये निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टाने की जी मुस्लिम महिला आहे तिलासुद्धा पोटगी मिळू शकते पण त्यावेळेस मुस्लिम समाजांनी त्याचा विरोध केला आणि त्यावेळेस राजीव गांधीचं गव्हर्मेंट होतं आणि त्या ला मुस्लिम समुदायाकडून सांगण्यात आलं की हे आमच्या धार्मिक मामल्यामध्ये कोर्ट येत आहे आणि आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये प्रत्येक धर्माला आर्टिकल पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या याच्यामध्ये आपापल्या पद्धतीने त्यांच्या फॅमिलीज लॉजमध्ये राहता येऊ शकतं त्यामुळे आपल्या देशामध्ये पाच प्रमुख धर्म आहेत मुस्लिम आ, हिंदू ख्रिश्चन म्हटलं की अशा प्रकारे आम्ही ही जी पोडगी दिलेली आहे चुकीची आहे आणि ते बदलायचं होतं माझा मुद्दा ते आहे की ते बदलायचं होतं तर भारत सरकारने त्याच्यावर मुस्लिम महिला राईट्स ऑन डायव्हर्स डायवर्स एक ॲक्ट आणून तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्दबादल केला होता तर याचा अर्थ जोपर्यंत संसद हे त्याला ओव्हरराईड करत नाही कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला तोपर्यंत तो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो कायदाच असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मग आजच्या स्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेलं फिफ्टी पर्सेंटचं सिलिंग हा एक कायदा आहे आणि आम्ही आमच्या पुस्तकातून लिहिलं होतं की हे जर का काढायचं असेल तर मराठा आरक्षणाची दिशा नचिपन रिपोर्ट हे पुस्तक ओबीसी सेवा संघाकडून संपादित केलं होतं त्यामध्ये माझा लेख आहे प्राध्यापक श्रावण देवरेचा लेख आहे ज्ञानेश महारावांचा लेख आहे डॉक्टर धावडेंचा लेख आहे लोहारांचा लेख आहे दिगंबर लोहाराचा लेख आहे असे महाराष्ट्रातले बरेच ओबीसी आणि मराठा समाजातल्या ले लोकांचे लेख एकत्रित करून आम्ही सांगितलं होतं की जे नची कमिशन आहे ते मंडल आयोगाच्या समोरची स्टेप आहे आणि त्यांनी म्हटलं होतं की पन्नास पर्सेंटची नचिपण कमिटीनी जे प्रमुख रिकमेंडेशन दिलेले होते आणि ही नचिपण जी कमिटी आहे यामध्ये वीस लोकसभेचे खासदार आणि दहा राज्यसभेचे खासदार होते तर यामध्ये म्हटलं होतं की पन्नास पर्सेंटची सिलिंग काढता येऊ शकते नंबर वन याच्यामध्ये म्हटलं होतं की ओबीसीचा जो क्रिमिलियर आहे तो काढून टाकावा नंबर टू नंबर थ्री म्हटलं होतं की सर्व क्षेत्रामध्येच आरक्षण देता येतं आणि नंबर चार म्हटलं होतं की ओबीसीना रिझर्वेशन इन प्रमोशन दिले पाहिजे या चार प्रमुख रिकमेंडेशन नचेपन कमिशननी केल्या होत्या आणि मग या नछेपन कमिशनवर काम करावं असं आव्हान आम्ही त्यानिमित्तानी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना ने आणि नेत्यांना दिलं होतं पण त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही केलं असेल पण खूप माझ्या काही लक्षात आलं नाही हा हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की जेव्हा जेव्हा म्हणजे मंडलच्या सुद्धा किंवा ओबीसीनं आय आय टी आणि आय एम्समध्ये रिझर्वेशनच्या सुद्धा सुप्रीम कोर्टाने एकच मुद्दा समोर आणला की ज्यांना रिझर्वेशन द्यायचं आहे त्यांची लोकसंख्या किती आहे तर त्यामुळे ज्याप्रमाणे ओबीसी समाज हा जनगणना करण्यासाठी मागच्या म्हणजे दोन हजार एकला ओबीसी सेवा संघाच्या वतीने आम्ही मुंबई हायकोर्टात पिटिशन दाखल केली होती तर आज या गोष्टीला वीस वर्ष होत आहे अन्य अनेक संघटनांनी त्यामध्ये पिटिशन दाखल केलेले आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो पण मग मी सांगायचा सा मुद्दा म्हणजे वीस वर्षापासून सातत्याने दोन हजार आठला आम्ही भंडाऱ्याला भारतातली पहिली ओबीसी जनगणना परिषद घेतली होती तर आ, या ओबीसी जनगणनेसोबत आम्ही म्हणत होतो की सर्वांची जातीनिहाय जनगणना करा तर या दुसऱ्या मुद्द्यामध्ये सुद्धा मरा मराठा समाजाने मोठ्या संख्येत सहभागी व्हायला पाहिजे होतं पण तिथे ते सहभागी झाले नाही म्हणजे ना नची आंदोलनात ते आले ना ओबी ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेचा जो मुद्दा आहे तिथे तेने आले आणि ते फक्त याच्यावरच राहिले की एक महाराष्ट्र सरकार आपल्याला आरक्षण देईल पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आणि सातत्याने म्हणजे ओबीसी सेवा संघाचा अध्यक्ष आहे ना त्यांनी मी आ, मी कधीच मराठा समाजाने किंवा अन्य कुठल्याही समाजाने कितीही मोर्चे काढले किंवा काय केलं तर आम्ही त्याचं स्वागत यासाठी करतो की इट इज अ डेमोक्रॅटिक प्रोसेस प्रत्येक समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे किंवा त्यांचं काय म्हणणं हे मांडायचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा ते वापर करत होते पण ते वापर करत असताना आहे त्या स्थितीमध्ये त्यांना तुम्ही कितीही मोठ्या ताकदीने दबाव जरी निर्माण केला तरी शेवटी हा जो मामला आहे आपल्याला देशामध्ये दे, कारण आपल्या देशामध्ये दे, संविधान हे सुप्रीम आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कॉन्स्टिट्यूशन वी आर रूल बाय द कॉन्स्टिट्यूशन इथे रूल ऑफ लॉ आहे इथे कॉन्स्टिट्युशनच्या अधीन देशाचा प्रधानमंत्री राष्ट्रपती सर्व राज्याचे मुख्यमंत्री हे सगळे देशाच्या संविधानाच्या uh, खाली आहेत इथे रूल ऑफ लॉ आहे आणि रूल ऑफ लॉ नुसार ॲक्च्युली जर का म्हणायचं झालं किंवा ज्याला आपण साध्या भाषेत कायद्याचा कायद्याचं राज्य म्हणू तर ते कायद्याचं राज्य जर का म्हटलं तर मग कायदा काय आहे तर कायदा आहे पन्नास पर्सेंटच्या आरक्षणाला मर्यादा पन्नास टक्केची मग दुसरा मुद्दा आपण त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन मुद्दा इंदिरा मध्येच म्हटलं होतं की जर का खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा स्पेशल सर्कमस्टान्सेस असेल तर अशा याच्यामध्ये पन्नास चा वर आरक्षण देता येऊ शकते असं एक प्रोव्हिजन म्हणजे ते सुद्धा याच्यासाठी म्हटलं की इंद्रा सानी केसमध्ये किंवा मंडलच्या केसमध्ये की, केस की असं होतं कामाने की आम्ही हा पन्नास पर्सेंटचा कायदा केल्यामुळे अशी एखादी सिच्युएशन आली की ज्या सिच्युएशनमध्ये पन्नासच्या वर आरक्षण द्यायचं आहे पण कुणा ते कुणासाठी त्यांनी त्यासाठी जो शब्द प्रयोग केलेला आहे तो म्हटला की एखादा समाज जर का नॅशनल लाईफ म्हणजे जो मुख्य प्रवाह आहे जीवनाचा नॅशनल राष्ट्रीय प्रवाह आहे या राष्ट्रीय प्रवाहामध्ये नसेल असा एखादा समाज खूप दूर कुठेतरी एखाद्या शेड्युल्ड एरियामध्ये किंवा शेड्युल्ड ट्राईब्स अशा अशा भागामध्ये राहतो आणि तो तुम्हाला सापडला आणि तिथे पन्नास पर्सेंट आरक्षण आहे तर त्या समाजाचंही नुकसान होता का माने आणि म्हणून तुम्ही फार रेअर केसमध्ये तुम्ही आणि ती जेव्हा त्या रेअर केसमध्ये आरक्षण द्यायचं जर का झालं तर त्यावेळेस पूर्ण विचारांती ते आरक्षण देता येऊ शकतं मग त्यासाठी म्हणजे जे ऑप्शन आहे ते फारच अतिशय कॉशन तुम्ही घेतली पाहिजे असं त्यावेळेस मंडल केसमध्ये म्हणण्यात आलं होतं आणि ते, ते कॉशन कुणी घ्यायचं आहे ते कॉशन सरकारने घ्यायचं आहे मग आता आपण महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात जर का बोलायला झालो तर मी तुम्हाला सांगतो की जो जो इंदिरा मंडलची केस होती त्याच्यामधला अजून तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा होता की त्यांनी काय म्हटलं होतं की सर्व केंद्रांनी आणि राज्य सरकार आ, आयोग स्थापन करावे आणि त्यामुळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि राज्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग निर्माण करण्यात आला आता आणि या आयोगाने काय काम करायचं तर कुठल्या जाती या ओबीसीमध्ये ओबीसीच्या यादी टाकायच्या आणि कुठल्या जाती या ओबीसीच्या यादीतून काढायच्या हे काम या आयोगाने करावं आणि त्यानुसार राष्ट्रीय स्तरावर म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग एका ॲक्टद्वारे निर्माण करण्यात आला आणि तसाच राज्य मागासवर्गीय आयोग निर्माण करण्यात आला आता मी इथे एका वेगळ्या मुद्द्यावर बोलणं सुरू करणार आहे की या आधी या, या महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं त्या सरकारनी राज्य मागासवर्गीय आयोग अस्तित्वात असताना सुद्धा एक राणी समिती स्थापन केली होती खरं म्हणजे जेव्हा राज्य मागासवर्गीय आयोग आहे तर राणी समिती स्थापन करण्याचा अधिकार नाही मंडल केसनी असं म्हटलं हो नव्हतं मंडल केसनी म्हटलं होतं की मागासवर्गीय जात ठरवण्याचा जो अधिकार आहे तो फक्त राज्य मागासवर्गीय आयोगाचा आहे मग राज्य मागासवर्गीय आयोगाचे जर का अहवाल बघितले तर मग बापट कमिशन किंवा सराब कमिशन जे आयोग होतं या आयोगाने मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही असं निष्सून सांगितलं होतं आणि कुठलाही आयोग अशा प्रकारचा निर्णय देईल आणि मग मराठा समाजाला जर का आपण आरक्षण दिलं तर आपल्याला मतं मिळू शकतात इथे मी मुद्दा माझा हे करतोय बरं इथे राजकारण येत आहे कारण आरक्षण हे भारतीय संविधानामध्ये सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून दिलेलं आहे हजारो वर्ष ज्या समाजावर सामाजिक अन्याय झालेला आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्ग आर्टिकल थ्री फोर्टी नुसार शोधावे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत लिहून ठेवलं आहे मग तीनशे चाळीस कलमानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेले जाती साठी जो पहिला काकासाहेब कालेलकर कमिशन रिपोर्ट राष्ट्रीय स्तरावर बनलं होतं त्यामध्ये सुद्धा मराठा ही जात नव्हती त्याच्यानंतर दुसरं आणि ते गुंडाळण्यात आलं बाबासाहेबांनी मंडल आयोगावरच म्हणजे कुठलं कमिशन बनत नव्हतं म्हणून पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला ही गोष्ट आपल्याला सर्वांना माहीतच आहे आज एखादा कॉर्पोरेटरचं सुद्धा पद सोडत नाही तर तिथे बाबासाहेबांनी मंत्री केंद्रीय मंत्रीपद सोडलं होतं ते तेव्हा लॉ लॉ मिनिस्टर होते आणि मग नंतर काकासाहेब कालेलकर आयोग बनला मग त्यांनी मराठीनं घेतलं नाही ना नंतर मग जनता पार्टी सरकारला त्यांनी सांगितलं काका का, का, काकासाहेब कालेलकर रिपोर्ट आम्ही लावू पण जसं ते सत्तेवर आलं त्यांनी म्हटलं काकासाहेब कालेलकर रिपोर्ट हा आता जुना झाला आहे म्हणजे निवडणुका जिंकेपर्यंत बघा का? काकासाहेब कालेलकर रिपोर्ट नवा होता पण निवडणुका जिंकल्यावर ते बोलले की हा जुना झाला आहे ठीक आहे म्हणजे कशाप्रकारे उत्पीडन करण्यात येतं ओबीसीचं तर त्यांनी नवीन रिपोर्ट नवीन कमिटी बनवली ती मंडल आयोगाची निर्मिती झाली बी पी मंडल हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ज्या जातींची यादी दिली त्या यादीमध्ये सुद्धा मराठा ही जात नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी खास म्हणजे मराठा समाजातील जे इंटेलेक्च्युअल आहेत मराठा समाजामध्ये जे प्रबोधनकार आहेत मराठा समाजामध्ये जे उच्च शिक्षित आहे मराठा समाजाला जे दिशा देऊ शकतात असे जे नेतृत्वातले लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून हा मुद्दा मी मांडत आहो की तुमच्या तुम्हाला हे हा सगळा डेटा माहीत पाहिजे की मराठा समाजाला फक्त राज्य मागासवर्गीय आयोगच नव्हे तर केंद्रीय मागासवर्गीय आयोग आयोग जे बनले होते त्या आयोगाने सुद्धा मराठा समाजाला इन्क्लूड केलं नव्हतं पण मग महाराष्ट्रामध्ये एक मतांचा एक एक असा जोर निर्माण झाला की नाही आपल्याला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि मराठा समाजाने जिथे जिथे मोर्चे काढले तर यातून एक मोठी मेजर होटिंग बँक आहे आणि ही होटिंग बँक आपल्या हातून गेली नाही पाहिजे आणि ही आपल्यापाशी राहावी म्हणून मग काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला जेव्हा असं वाटलं की हे आपल्या हे आयोगाचे लोक तर काही आपल्याला लिहून देत नाही कारण आयोगाचा जो अध्यक्ष असतो तो सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचा रिटायर्ड जज असतो तर मग त्यांनी त्याच्यावर युक्ती सोचली की राणे समिती बनवली आणि या राणे समितीने रिकमेंडेशन दिलं या राणे समितीला मी ओबीसी सेवा संघाचा अध्यक्ष न्यात बेलापूरला भेट दिली होती तेव्हा मी राणे साहेबांना स्पष्टपणे सांगितलं होतं साहेब ही तुमची समिती इलिगल आहे असा तुम्हाला अधिकार नाही आहे राज्य मागासवर्गीय आयोगासांनी आपण करू नका तर त्यांनी मला म्हटलं होतं की हे कॅबिनेटचं डिसिजन आहे आणि असं कसं म्हणतात मी की कॅबिनेटचं डिसिजन बरोबर नाही म्हणून मी म्हटलं नाही डिसिजन बरोबर नाही आहे तुम्ही त्या कॅबिनेट सेक्रेटरीला बोलवा मी त्याच्याशी चर्चा करतो आणि त्याला सांगतो की भाऊ कोणत्या यांनी तू हे राणे समिती बनवली आहे सांग म्हणून तिथे आमचा संवाद तुटला पण कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये बसला पाहिजे आणि कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजरनीच कामं झाली पाहिजे ही साधी गोष्ट आहे इथे मराठा समाजाच्या इंटेलेक्च्युअलनी समजलं पाहिजे की कॉन्स्टिट्यूशनल प्रोसिजर न घेता राणी समिती बनली आणि त्या राणी समितीनी त्याच्या आधारावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं म्हणजे तुमच्या मतांसाठीचं हे राजकारण होतं बंधून लक्षात घ्या आणि ते राजकारण केल्यानंतर जेव्हा हा मामला पुन्हा हायकोर्टामध्ये गेला मुंबई हायकोर्टात गेला तर मुंबई हायकोर्टाने ते सोळा टक्के आरक्षण किंवा तो जो ऑर्डिनन्स होता तो रद्द केला त्यांनी म्हटलं की याला आधार नाही समिती हे करू शकत नाही मागासवर्गीय आयोगच पाहिजे मग नंतर जे बीजेपी शिवसेनेचं सरकार आलं फडणवीसचं सरकार आलं तर त्या सरकारनी सुद्धा लक्षात घ्या मी हे मराठा इंटेलेक्च्युअलला सांगत आहे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे गोष्ट त्यांना लक्षात आलं की जेव्हा समितीचं ऐकत नाही त्यांना आयोगच पाहिजे कारण मंडल आयोगाने काय म्हटलं होता की आयोगाने जर का म्हटलं अमुक अमुक जात जर का मागासवर्गीय आहे तर आम्ही ते मंजूर करू मग त्यांनी गायकवाड आयोगाची निर्मिती केली आणि गायकवाड आयोगाला सांगितलं की तुम्ही आम्हाला अहवाल द्या मग हा जो अहवाल आहे हा अहवाल च्या आधारावर आणि लक्षात घ्या गायकवाड आयोग स्वतःच त्याच्यामध्ये रिकमेंड करत आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा अतिशय लक्ष लक्षात ठेवा तुम्ही गायकवाड आयोग स्वतःच मुद्दा सांगत आहे की अस्तित्वात असणाऱ्या एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षणाला कारण जो रिझर्वेशन ऍक्ट दोन हजार एक दोन हजार चार जो पण महाराष्ट्रामध्ये लागू आहे त्यांना धक्का न लागता हे आम्ही वेगळं असं आरक्षण आ... सोळा टक्के सजेस्ट करत हो, आहोत आणि हा समाजसुद्धा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे म्हणून म्हणजे याला धक्का न लावता आम्ही हे आरक्षण देत हो। आहोत आणि मग हे जे हा जो अहवाल आला हा हा अहवाल च्या आधारावर जो ए सी बी सी ॲक्ट फडणवीस सरकारने पारित केला लक्षात घ्या पण भार तोपर्यंत भारताच्या संविधानामध्ये एकशे दोनवी दुरुस्ती आली होती या एकशे दोन दुरुस्ती ही ही दोन हजार अठराच्या आठव्या महिन्यात आली आणि त्यांनी काय म्हटलं त्यांनी काय म्हटलं की आता कारण कारण मंडल केसमध्ये जो आ, 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 आयोग बनलेला होता तो न्यायालयीन आयोग होता पण जी एकशे दोन वी दुरुस्ती आली त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल संविधानिक आयोग निर्माण झाला संविधा संविधानिक आयोग म्हणजे काय जेव्हा जेव्हा त्या पर्टिक्युलर आयोगाची निर्मिती ही भारताच्या संविधानात अमेंडमेंट करून आणण्यात येते तर भारताच्या संविधानामध्ये कलम तीनशे अडतीस ब ह्यानुसार तो आ, आयोग बनण्यात बनवण्यात आला आणि तीनशे बेचाळीस अनुसार राष्ट्रपतींना हे अधिकार दिले की कुठलीही जात ही मध्ये इन्क्लूड करायची की एक्सक्लूड करायची हे राष्ट्रपतींनी डिसाईड करायचं नोटिफिकेशननी आणि ते नोटिफाईड केलेली जी कास्ट आहे त्या कास्टला तीनशे बेचाळीस अ मध्ये सेक्शन दोनमध्ये पार्लिमेंटला अधिकार दिले की पार्लिमेंट मग ती जात इन्क्लूड केल्यानंतर लिस्ट जाहीर करेल म्हणजे 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 तीनशे बेचाळीस अ सेक्शन वन टॉक प्रेसिडेंट काय म्हणतोय लिहिलं आहे तर तीनशे बेचाळीस अ दोनमध्ये संसदेने काय करायचं हे लिहिलेलं आहे इथे स्पष्ट आहे म्हणजे माझ्या भाषी आता मी हे भारताचं संविधान आहे माझ्या भाषी पण ते, ते मी तुम्हाला जर का वाचून दाखवतो म्हटलं तर पण मी जे मुद्दा सांगितला तो तुम्हाला जर का पूर्णपणे लक्षात आला असेल तर हा विषय आपण समोर घेऊन जाऊया तर याच्या म्हणजे आणि हे, हे हे हा हा जो बदल आहे हा हा जो बदल आहे हा बदल कोणत्या महिन्यामध्ये आला आठव्या महिन्यामध्ये आला हा तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस म्हणजे आता तुम्हाला जर का हे दिसत असेल तर तुम्ही हे बघू शकता की याच्यामध्ये हे ही खालची व जर का तुम्ही वाचू शकत असाल तर की हा जो अमेंडमेंट आहे अमेंडमेंटची डेट दिलेली आहे अकरा आठ दोन हजार अठरा या दिवशी ही अमेंडमेंट आली आता जर का ही अमेंडमेंट जर का आली तर आता जे अधिकार आहेत जाती ओबीसीमध्ये टाकण्याचे हे अधिकार फक्त केंद्राला आहे आता म्हणजे राज्याला अधिकार नाही राज्य कुठल्या भूमिकेत गेलं के राज्य केलं रिकमंड्री भूमिकेमध्ये म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोग दस, सेम केस ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब संदर्भात आहे शेड्यूल कास्टसाठी तीनशे एक्केचाळीस आणि शेड्यूल ट्राईबसाठी तीनशे बेचाळीस आणि तीनशे बेचाळीस ओबीसीसाठी तर ती तीच प्रोसेस इथे आता लागू झाली की राज्य मागासवर्गीय आयोग सांगेल की अमुक अमुक कास्ट ही मध्ये टाकायची आहे मग ते राज्य सरकारकडे येईल राज्य सरकार सांगेल की हो ही जात ओबीसीमध्ये टाकायची आहे मग ती गव्हर्नरकडे जाईल गव्हर्नरकडे गेल्यानंतर गव्हर्नर ॲक्च्युली केंद्र सरकारचं जे मागासवर्गीय सोशल जस्टिस मिनिस्ट्री आहे त्याला टाकेल मग सोशल जस्टिस मिनिस्ट्री जी आहे ते नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला देईल मग नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन बघेल आर्क्युलॉ जरूरत पडली तर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला पण जाईल की खरंच ती जात मागासलेली आहे का आणि त्याचा मग रिपोर्ट बनवून जेव्हा पार्लिमेंटमध्ये येईल पार्लिमेंटमध्ये तो डिस्कस होईल आणि मग पार्लिमेंट ऍक्च्युअली राष्ट्रपतींना सांगेल की अमुक अमुक जात आता आपण इन्क्लूड करू शकतो किंवा एक्सक्लूड करू शकतो आणि मग राष्ट्रपती नोटिफाय करेल राष्ट्रपती नोटिफाय केल्यावर मग पार्ल पार्लिमेंट त्याचा लॉ बनूनक्च्युअली त्या जातीला ओबीसीच्या यादीमध्ये टाकू शकते ह्याच्यामुळे या या निकालामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेला गेला होता की काय याच्यामुळे जे फेडरल स्ट्रक्चर आहे देशाचं म्हणजे काही राज्य सरकारची ताकद आहे आणि केंद्र सरकारला पण काही ताकद दिलेली आहे फेडरल स्ट्रक्चरमध्ये तर काय राज्य सरकारची ताकद काढून टाकण्यात आली आहे का तर याचं उत्तर आहे हो राज्य सरकारची ताकद काढून टाकण्यात आली आहे हे आठव्या महिन्यामध्ये म्हणजे राज्य सरकार आता कायदा बनू शकत नाही फक्त त्यांचं रिकमेंडेशन करायचीच पॉवर आहे त्यांच्यामध्ये पण तरीसुद्धा अकराव्या महिन्यामध्ये आठव्या महिन्यामध्ये दोन हजार अठराच्या एकशे दोनवी अमेंडमेंट येते आणि अकराव्या महिन्यामध्ये जे फडणवीस सरकार आहे ते सरकार कायदा म्हणून मराठ्यांना आरक्षण देत आहे म्हणजे लक्षात घ्या जो अधिकारच त्यांना नव्हता आठव्या महिन्यातच अधिकार निघून गेलेला आहे तुम्हाला का तुम्हाला आता कायदा बनवायचा अधिकार नाही तुम्ही आता फक्त रिकमेंडेशनच्या लेवरला राहिलेल्या तर तुम्ही कायदा बनवून राहिलेला आहे आणि तो कायदा जर का डेट्सच जर का बघितला तर त्या डेट्सनुसार तुमचा तो अधिकारच नव्हता पण तरी का करण्यात आला तसं राणे समिती का करण्यात आली आणि हा कायदा का करण्यात आला याच्या मागे म्हणून मी म्हणतो की हे फक्त मतांचं राजकारण आहे इट इज इट इज इट इज अ पॉलिटिक्स द मराठा हे मराठा समाजाच्या इंटेलेक्च्युअल्सनी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की तुम्ही ज्यांना ज्यांना आपले राज्यकर्ते समजता ते लोक संविधानाच्या अधीन जर का राहत नसतील तर अंतिम निर्णय काय येतो मग ठीक आहे राज्य सरकारने कायदा केल्यावर हा राज्य सरकारचा कायदा हा मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आला पण मुंबई हायकोर्टाने काय केलं की जे सोळा पर्सेंट रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनला आ, कमी केलं काय केलं तर बारा पर्सेंट शिक्षणामध्ये आणि तेरा पर्सेंट नोकरीमध्ये हे मला काही समजलं नाही म्हणजे आता दोन आ, मुंबई मराठी का पत्रकार भवनामध्ये मधल्या काळामध्ये कोरोनाचा पहिल्या लाठीमधला असताना दोन महत्त्वपूर्ण परिषदा झाल्या होत्या एक एस सी एस टी परिषद झाली होती आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी संघटनेची जवळजवळ शंभर संघटना प्रतिनिधी ते होते त्यांची परिषद झाली होती या दोन्ही परिषदेमध्ये मी भाग घेतला होता आणि दोन्ही परिषदेमध्ये मी सांगितला होता एक जो महत्त्वाचा मुद्दा मी म्हटला होता की याच्यामध्ये जनगणनेच्या हिशोबानी आणि ॲडिक्युएट यांचं रिप्रेझेंटेशन आहे का हे दोन्ही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून आता काय झालं की हे बारा आणि तेरा पर्सेंट कुठून आहे मला अजून समजलं नाही याच्यासाठी मला त्या हायकोर्टांच्या जस्टिसचीच भेट घेऊन वार्तालाप करावा लागेल कारण रिझर्वेशन हे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आतापर्यंत ज्यांनाही देण्यात आलं आहे तर जसं एस सीला महाराष्ट्रात तेरा पर्सेंट आहे एस टीला सात पर्सेंट आहे ओबीसीला एकोणीस पर्सेंट आहे एन टी डी टी तर म्हणजे शिक्षणात आहे तेच नोकरीत असते पण हे नवीन एक फायंडिंग मुंबई हायकोर्टाचं होतं की बारा पर्सेंट शिक्षणात आणि तेरा पर्सेंट नोकरीमध्ये कुठेतरी मी ते शोधायचा प्रयत्न केला मला सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये थोडा त्याचा शोध लागलेला आहे पण मी त्याला पुन्हा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेऊन त्याच्यावर आर्टिकल नंतर तर तर अशा प्रकारे मुंबई हायकोर्टाने म्हटलं की हा कायदा बरोबर आहे आता जेव्हा हा मुंबई हायकोर्टाने बरोबर आहे म्हटल्याबरोबर याला पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं आता सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याला चॅलेंज करण्यात ते आलं तेव्हा म्हणजे इथे आता पुन्हा राजकारण सुरू झालं की चांगले वकील दिले नाही हे दिले नाही म्हणजे तुम्ही मी मी मराठा ऑल इंटेलक्शुअसला जे प्रा प्रामाणिक मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांना सांगतो की तुम्ही त्या पॉलिटिक्सचा हिस्सा बनवू नका तुम्हाला फक्त नची पण कमिशनचा रिपोर्ट फिफ्टी पर्सेंटच्या वर घेऊन जाऊ शकतो त्यासाठी तुम्हाला अमेंडमेंटच लागेल ऍक्च्युली कारण की सामाजिक का आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा मागासलेला आहे का तर राज्य आयोगाचे दोन रिपोर्ट सराब कमिशन बापट कमिशन म्हणतो नाही केंद्रीय आयोगाचे काकासाहेब कालेलकर मंडल आयोग म्हणतो नाही ठीक आहे म्हणून म्हणून प्रत्येक समाजामध्ये असे युवक असतात ज्यांना नोकऱ्या मिळत नाही म्हणजे हे काही मराठा समाजातच आहे नाही हे मध्ये आहे एस सीमध्ये आहे मध्ये आहे ब्राह्मणामध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला एक हे असतं किंवा मला नोकरी मिळाली पाहिजे मला शिक्षण मिळालं पाहिजे मला आरक्षण मिळालं पाहिजे पण आरक्षण हे सोशल एम्पावरमेंटसाठी आहे हे इकॉनॉमिक साठी नाही हे सामाजिक सक्षमीकरणासाठी आहे हे एक अतिशय सिरियस तत्व आहे भारताच्या संविधानामध्ये आपले फादर ऑफ आप इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबतची सगळी टीम होती त्यांनी अतिशय सिरियस असा मुद्दा म्हणून आरक्षण दिलेलं आहे सामाजिक हजारो वर्ष ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला त्यांच्यासोबत न्याय करण्यासाठी हे सामाजिक न्याय दिला आहे कॉम्पेन्सेटिव्ह जस्टिस आहे हे या मुद्द्याला सुद्धा आज देशामध्ये राजकारणी लोक मतांसाठी घोळत आहेत हा भाग सर्वात पहिले समजून घेतला पाहिजे तरच आपण याच्यातून बाहेर निघू शकू आणि मग सायंटिफिक मार्ग कुठला तो मी नशीब पंचा सांगितलेला पण तो मार्ग वगळून मी आजची चर्चा करतो पुन्हा पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो मी तर, तर मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं की गायकॉर्ड कमिशनचा हे रिकमेंड केलेलं आहे मुंबई हायकोर्टाने सुद्धा म्हटलेला आहे की हो हो हा कायदा बरोबर आहे आता आता हा मामला जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला तेव्हा सुप्रीम कोर्ट एक अतिशय महत्वाची बाब मी याबाबत सांगू शकतो जेव्हा हा कायदा बनवण्यात आला होता त्यावेळेस आझाद मैदानामध्ये आमचे आ, मित्र सहकारी चंद्रकांत भावकर साहेबांनी आझाद मैदानात एक मोठा कार्यक्रम लावला होता हजारोच्या संख्येने तिथे ओबीसी बांधव की या मराठा आरक्षणामुळे आपल्या आरक्षणाला धोका निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या संख्येने आली होते त्यावेळेस मी बावकर साहेबांना म्हटलं होतं तर त्यांनी मला सांगितलं साहेब ऍक्ट पारित झालेला आहे पण आपल्या आरक्षणाला टच झाले नाही तर मी म्हटलं की ते गायकवाड कमिशनचे जे पेजेस आहेत ते दाखवा तर चार पाच पेजेस फक्त विधानसभेमध्ये फडणवीस सरकारने दाखवले होते मी म्हटलं मला पूर्ण रिपोर्ट पाहिजे आणि मग ते म्हणले की साहेब याच्यासाठी विधानसभेत झगडा सुरू आहे की पूर्ण गायकवाड कमिशनचा रिपोर्ट द्या म्हणून तर ते कमिशनचा रिपोर्ट आता सध्या देत नाही ते नंतर वेबसाईटवर टाकतील वगैरे समोर मला तेव्हाच पाल चुक होती जर काय सत्य असेल ना तर माणूस काय पूर्ण रिपोर्ट काय दहा रिपोर्ट समोर फेकेल फक्त काही काही पानाच्या आधारावर किंवा कन्क्लुडिंग जजमेंटच्या आधारावर हे करता येत नाही तर पण जेव्हा मामला सुप्रीम कोर्टात गेला तर सुप्रीम कोर्टाने पूर्ण गायकवाडचा जो रिपोर्ट आहे तो पूर्ण पानं मागितले तुम्ही सुप्रीम कोर्टाला म्हणू शकत नाही हे एवढे पानावर मी कायदा बनवला आहे तिथे सुप्रीम कोर्ट आहे ते कारण सुप्रीम कोर्टाची ही जबाबदारी आहे टू मेंटेन द लॉ ऑफ द लँड कायद्याचं राज्य टिकून ही सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांनी ते पूर्ण गायकवाड कमिशनचा रिपोर्ट बघितला आणि सांगितला की गायकवाड कमिशनचा जो रिपोर्ट आहे मुळात तोच चुकीचा आहे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एक मुद्दा क्रमांक एक त्यांनी मागितला डेटा की जर का आरक्षण जर का द्यायचं झालं तर आर्टिकल सिक्स्टीन फोर म्हणत की कुणाला देता येतं बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन म्हणजे तो मागासवर्गीय जात किंवा समूह आहे आणि दोज हू नॉट हॅव द ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन म्हणजे ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही मग पुरेसं प्रतिनिधित्व आहे की नाही याच्यासाठी आम्ही सातत्याने म्हणतो की जनगणना हवी आणि जनगणनेतून माहीत पडेल कोणाचे किती इंजिनियर आहे कोणाचे किती डॉक्टर आहे कोणाचे किती वकील आहे पण ब्रिटिशांनी जनगणना केली पण एकोणीसशे एकावन्नपासून काँग काँग्रेस मग नंतर आता पुन्हा भाजपा सरकार आ, हे सगळेचे सगळे ॲक्च्युली जनगणना करत नाही आहेत जनगणना का करत नाही हा, हा मुद्दा आहे तर दुसरा मुद्दा पण तरीसुद्धा एक अतिशय महत्त्वाचा गायकॉड कमिशननी हे सबस्टॅन्शिएट करायला की यांना ॲडिक्युट रिप्रेझेंटेशन नाही म्हणून जो डेटा दिलेला आहे त्या डेटामध्ये त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का की ज्या राज्य सरकारच्या नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज हा अकरा पॉईंट आठ टक्के आहे आणि तेव्हा मला असं वाटलं की का हायकोर्ट म्हणत आहे की तेरा पर्सेंट रिझर्वेशन द्यावं बारा का नाही शिक्षणातलं कारण अकरा पॉईंट आठ आहे आणि बारा जर का त्या म्हटलं तर काय पॉईंट झिरो टू पर्सेंट पॉईंट टू पर्सेंटसाठी एवढी पुन्हा लढाई लढायची का म्हणून मग वन पॉईंट टू म्हणजे तेरा पर्सेंट देऊन द्या नोकऱ्यामध्ये असा मला कुठेतरी एक अंदाज वाटतो की का हे बाराचं तेरा त्यांनी केला असावं म्हणजे याचा अर्थ मराठा समाजाला सद्यस्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये अकरा पॉईंट आठ पर्सेंट रिझ आठ पर्सेंट रिप्रेझेंटेशन हे महाराष्ट्र सरकारच्या नोकऱ्यामध्ये आहेच ऑलरेडी मग सुप्रीम कोर्ट म्हणतं की ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशनचा जो मुद्दा आहे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रपोशनेट रिप्रेझेंटेशन नाही लक्षात घ्या आता शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईबसाठी हे मुद्दे लागू आहेत शेड्युल कास्टचं पॉप्युलेशन तेरा पर्सेंट होतं तर तेरा पर्सेंट रिझर्वेशन शेड्युल ट्राईबचं पॉप्युलेशन सात पर्सेंट आहे तर सात पर्सेंट रिझर्वेशन किंवा शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला नोकरी शिक्षण याच्या व्यतिरिक्त राजकीय प्रतिनिधित्व पण आहे कलम तीनशे तीस आणि तीनशे बत्तीसनुसार लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांना लोकसंख्यानिहाय त्यांच्या जागा राखीव ठेवावं लागतात म्हणजे त्यांना प्रपोर्च्युनेट रिप्रेझेंटेशन आहे पण मंडलनी स्वतःच असं म्हटलं की आणि बालाजीची जी केस होती की रिझर्वेशन वर देता येऊ शकत नाही मंडल साहेबांनी विचार केला की ओबीसीची एकोणीसशे एक ची लोकसंख्या बावन पर्सेंट आहे पण मी बावन पर्सेंट रिकमेंड केलं तर मला रिपोर्ट सुप्रीम कोर्ट उडून लावेल म्हणून त्यांनी काय म्हटलं की सिलिंग फिफ्टी पर्सेंट लक्षात ठेवून एस सी एस टीला जर का साडेबावीस टक्के आहे तर फिफ्टी मायनस साडेबावीस म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसीना देण्यात यावं असं रिकमेंडेशन मंडल साहेबांनी केलं म्हणजे मग ओबीसीची लोकसंख्या बावन आहे तर त्यांना रिझर्वेशन किती रिकमेंड केलं सत्तावीस म्हणजे प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन केलं का बावनचं बावनच करायला पाहिजे होतं मी ओबीसी समाजाचा नेता म्हणून माझी भूमिका वेगळी राहील पण मी अतिशय टेक्निकल पॉईंट बोलतो बावन्न बावन पर्सेंटच पाहिजे पण त्यांनी काय म्हटलं की सत्तावीस पर्सेंट म्हणजे म्हणजे त्यांनी काय म्हटलं की सत्तावीस पर्सेंट दिले तरी या समाजाला एक ॲडिक्युएट रिप्रेझेंटेशन मिळेल तर ॲड्युक्ट रिप्रेझेंटेशन म्हणजे लोकसंख्या न्याय रिप्रेझेंटेशन नाही हे मंडळांनी ॲक्सेप्ट केलं होतं सुप्रीम कोर्टनी ते ॲक्सेप्ट केलं आणि सत्तावीस पर्सेंट रिझर्वेशन दिलं मंडलनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने मात्र हे मान्य केलं की कास्ट कॅन बी अ फॅक्टर फॉर रिझर्वेशन जात ही आरक्षणाचा आधार असू शकते आणि त्याच्याबद्दल जर डिस्कशन खतम करून टाकलं यस या देशामध्ये जाती आधारित आरक्षण द्यावं लागेल कारण या देशामध्ये जे शोषण झालेलं आहे ते जाती आधारितच झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जात सोडून तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही आम आम्हाला ही हाही मॅटर मंडलमध्ये क्लिअर झालं होतं मग आता ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशनचा जर का मुद्दा आला तर या मराठा केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की भाई आप लोगों को हाई हायकोर्ट पास कर आहे बारा पर्सेंट एज्युकेशन मेर तेरासेंट में और आपो नोकरीमध्ये ऑलरेडी इलेवन पॉइंट एट पर्सेंट आहे ऐसे नाही की आप या हाफ पर्सेंट या एक पर्सेंट या दो पर्सेंट आहे दोन मुद्दे घेतले सुप्रीम कोर्टाने महत्वाचा काय म्हटलं की जो जो फसवायचा कमिशन केलेला आहे डेटा प्रयत्न आहे कसा त्यांनी काय म्हटलं की शंभर मध्ये जर का अकरा पॉईंट आठ पर्सेंट ह्या नोकऱ्या जर का मराठा समाजाला मिळत आहे तर तो म्हणतोय की बाय त्यांना फक्त इलेव्हन पॉईंट एट पर्सेंट मिळतोय सुप्रीम कोर्टला बोललं नाही तुम्ही सत्य मांडताना लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये शंभर टक्केपैकी बावन टक्के हे रिझर्वेशन आहे एस सी एस टी ओबीसी एन टी डी टी एसबीसी आणि मग उरलेला अठ्ठेचाळीस पर्सेंट आहे या अठ्ठेचाळीस पर्सेंट मध्ये मराठ्यांनी किती कॉम्पिट केलेलं आहे तर सुप्रीम कोर्टनी स्वतःच म्हटलेलं आहे की त्यांनी काय म्हटलं आहे की एस सी एस टी ओबीसी डी टी एन टी मध्ये तर मराठा कॉम्पीट करू शकणार नाही मग तिथे तर त्यांचा प्रश्नच नाही त्यांचा एकाही माणूस नोकरीला लागायचा ते कुठे लागू शकतात अठ्ठेचाळीस पर्सेंट ओपन जागेमध्ये मग अठ्ठेचाळीस पर्सेंट ओपन जागेमध्ये जर का ते लागू शकतात तर अठ्ठेचाळीस पर्सेंटच्या दृष्टिकोनातून हा इलेव्हन पॉईंट एट पर्सेंट काय होतं तर ते जवळजवळ थर्टी थ्री पर्सेंट होतं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की मराठा समाज हा ओपनच्या स्पर्धेमध्ये थर्टी थ्री पर्सेंट जागा घेतो आहे काही ठिकाणी या जागा जास्त आहेत काही ठिकाणी कमी पण आहे पण थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे तीस पर्सेंट आहे छत्तीस पर्सेंटच्या या मध्ये सगळ्या जागा येतात म्हणजे थर्टी थ्री पर्सेंट तुम्हाला ओपनमध्ये ऑलरेडी तुमच्यामध्ये कॉम्पीट करण्याची ताकद आहे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मुद्दा येतो कुठे की तुम्हाला ॲडिक्वेड रिप्रेझेंटेशन नाही तुम्ही स्वतः समर्थ आहात तेवढ्या जागा घेण्यामध्ये ओपनच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे ऍडिकुएट रिप्रेझेंटेशन नाही हा इलेव्हन पॉईंट एट चा मुद्दा समोर करून आणि तो इलेव्हन पॉईंट एट पर्सेंट आहे हे मुंबई हायकोर्टाने ऍक्सेप्ट करून भुलवण्याचा जो प्रयत्न केला होता सुप्रीम कोर्टाने तिथेच बोट ठेवला आणि म्हटलं की नाही ओपनमध्ये तुम्ही थर्टी थ्री पर्सेंट आहात तुम्ही मागा तुम्ही सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिका मागासलेला समाज नाही तुम्ही कॉम्पीट करू शकता ओपनमध्ये कॉम्पीट करू शकता बा खालास You, you are you are not you are, you are say that you are not adequately represented it is a false claim आणि तो ते तो आधार को, सुप्रीम कोर्ट कोर्टाचा घेत आहे गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमधल्याच आकडे कारण काय की जेव्हा कुठल्या म्हणजे मंत्रालयामध्ये एस सी एस टी ओबीसी डी टी एन टी मराठा आणि तर हे सगळे मिळून किती आहेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डीमध्ये किती आहेत ह्याचा पूर्ण ज्या पूर्ण टेबल्स तीन चार टेबल्स आहेत मी ते तुम्ही टेबल्स तो जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे त्यामध्ये ते टेबल्स बघा त्या टेबल्समध्ये क्लिअर म्हटलेला आहे की ह्याचा अर्थ मराठा समाजाला ॲडिक्युएट रिप्रेझेंटेशन नाही असं म्हणता येत नाही आणि म्हणून हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला नाही अच्छा अजून एक महत्वाचा कमिशन जेव्हा एस सीबीसीचा या ऍक्ट मध्ये जे थर्ड लेअर आहे म्हणजे लोकल गव्हर्नन्स आहे या लोकल गव्हर्नन्समध्ये टी ओबीसी रिझर्वेशन आहे तर हा ऍक्ट काय म्हणतो की ही मंडळी इथे रिझर्वेशन मागत नाही का म्हणजे मागत नाही याचा अर्थ की इथे इथे तुम्ही काय मागणार भाऊ तुम्ही तिथे सत्तरऐंशी पर्सेंट असाल बरोबर आहे ना किंवा चाळीस पन्नास पर्सेंट तरी असाल सहज ॲक्च्युली तिथे काय मागणार म्हणजे म्हणजे तीन जे रिप्रेझेंटेशन आहे रिप्रेझेंटेशन इन एज्युकेशन रिप्रेझेटेशन एम्प्लॉयमेंट रिप्रेझेंटेशन इन द पॉलिटिक्स त्यामध्ये ॲक्टच म्हणतो की पॉलिटिक्समध्ये यांना द्यायचं नाही म्हणजे बापरे म्हणजे इथे तुम्ही ऍडिक्वेट काय प्रमोशनच्या जास्तच घेत असाल आणि जो डेटा समोर आणला की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येमध्ये मग त्यांनी सांगितलं की बघा ही डॉमिनंट कम्युनिटी आहे अठरापैकी काहीतरी अकरा मुख्यमंत्री या समाजाच्या आतापर्यंत झालेले आहेत एकशे ऐंशीपैकी पैकी काहीतरी पंच्याऐंशी कॉपरेटिव्ह साखर कारखाने एज्युकेशन संस्था हा पूर्ण डेटा कारण सर्व सरकार त्यांच्यासमोर आला त्यांनी म्हटलं की नो दे आर नॉट सोशल अँड एज्युकेशन बॅकवर्ड कसं काय गायकवाड कमिशन म्हणू शकलं कसं काय महाराष्ट्र शासन मुंबई हायकोर्ट म्हणू शकलं प्रश्नाची नोबा केला आणि त्यांनी म्हटलं की नाही पहिला तर मुद्दा आहे की दे आर नॉट एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड पॉईंट कलास कारण तुमचाच डेटा सांगतो आहे की तुम्हाला ॲडिक्युएट रिप्रेझेंटेशन आहे यू आर कॉम्पिटंट टू ग्रॅप द सीट्स ऑन द बेसिस ऑफ युअर मेरिट तुमच्यामध्ये एवढी क्षमता आहे की तुम्ही तेहतीस पर्सेंट जागा ओपनमधल्यासुद्धा घेतलेल्या आहे तुम्हाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासले म्हणू शकत नाही हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे दुसरं त्यांनी म्हटलं की जे एक्सेप्शनली म्हणजे गायकवाड कमिशनने काय म्हटलं की एस सी एस टी हात न लागता कारण एकूणच महाराष्ट्रामध्ये आता लोकसंख्या यांची मराठ्यांची जर का पकडली तर पंच्याऐंशी टक्के लोक मागासलेले होतात आणि त्याच्यामुळे त्यांना पन्नास पर्सेंटचं तो सिलिंग तोडणं गरजेचं आहे पण पन्नास पर्सेंटचं तो सिलिंग तोडणं गरजेचं आहे हा ही आर्ग्युमेंट जेव्हा गायकवाड कमिशन ठेवून आलं तर गायकवाड कमिशनला हे माहीत आहे की फिफ्टी पर्सेंट हा देशाचा कायदा आहे मग कायदा केव्हा तोडू शकतो एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये स्पेशल केसमध्ये मग त्याच्याबद्दलचा जो इलिस्टिट्यूट डेटा आहे तो इंद्रासानीच्या केसमध्ये आहे इंद्रासानीच्या केसमध्ये इंद्रासानी काय म्हणता की हा पन्नास पर्सेंटचा सिलिंग तुम्ही तेव्हा तोडू शकता किंवा एखाद्या दूरवर अशा प्रदेशामध्ये एखादे असा समाज राहत आहे जो राष्ट्रीय प्रवाहापासून खूप दूर आहे तर अशा वेळेस तुम्हाला ते पन्नास पर्सेंट तर राष्ट्रीय प्रवाहापासून दूर आहे काय मराठा समाज महारा देशाच्या राष्ट्रीय प्रवाहापासून दूर आहे महाराष्ट्राचा तर राष्ट्रीय प्रवाहच मराठा समाज आहे आम्हाला सुद्धा मराठा समाजामध्ये मधून मद, मद, आज जी बहुजनांची जी लढाई लढण्यात लड़ा येते त्याचे मोठमोठे आदर्श पीबी आताच ज्यांचा मृत्यू झाला ते सावंत साहेब सुप्रीम कोर्टाचे जज बी जी कोसे पाटील ज्यांनी बहुजन समाजाला जागृत केलेले आहेत ते म्हणजे बहुजन चळवळीमध्ये साहित्यकरण लिहिणारे डॉक्टर हा साळुंखे ही सगळी आदरणीय मंडळी ही ही मराठा समाजाला मराठा समाजाला आपलं शोषण होत आहे म्हणून त्यांनी आपला वेगळा धर्म घ्यावा इथपर्यंत शिवधर्म त्यांनी घ्यावा हे सांगणारे माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे मोठमोठे या आ, 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 आज महाराष्ट्रामध्ये जर का जी सत्ता आहे त्या महाराष्ट्राच्या सत्तेचे शिल्पकार आदरणीय शरद पवार साहेब ही 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 सगळी मंडळी म्हणजे महाराष्ट्राचं भूषण आहेत हे राष्ट्रीय प्रवाह हा मध्ये हा समाज नाही असं म्हणणं म्हणजे मी जी नावं घेतली या मोठमोठ्या व्यक्तिमत्वाचा अपमान करण्यासारखं होईल त्याच्यामुळे त्यांनी जो ऑर्ग्युमेंट केलेला मुद्दा आहे तो त्यांनी सुप्रीम कोर्टाने म्हटलं हा इंद्रा सानीमधल्या एक्सेप्शनल मॅटरमध्ये बसत नाही बिलकुल आणि म्हणून मला हा जोडून माझ्या मराठा बांधवांना सुद्धा सांग सांगावं असं वाटतं की एकशे तीन कलम आहे मग जे अमेंडमेंट आलं की विकर सेक्शनला दहा पर्सेंट भारतीय संविधानामध्ये जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य शासनाने कसा कारभार करावा यासाठीच्या जे जो चॅप्टर आहे राज्याची दिशादर्शक तत्वे ह्याच्यामध्ये कलम छेचाळीस जे आहे त्या कलम छेचाळीसमध्ये म्हटलं की सेड्यूल कास्ट शेड्यूल डाईम अँड विकर सेक्शनसाठी सरकारने काहीतरी विशेष प्रयोजन केलं पाहिजे मग हा विकर सेक्शन जो आहे हा एस सी एस टी ओबीसी वगळून जो विकर शिक्षण आहे तो एस सी एस टी ओबीसीना वगळून इकॉनॉमिक विकर शिक्षण आहे या विकर शिक्षणसाठी भारत सरकारनी एकशे तीनवी घटना दुरुस्ती आणली म्हणजे एकशे लक्षात ठेवा एकशे दोनवी वी घटना दुरुस्तीमध्ये जो बावन्न टक्के ओबीसीचा समाज आहे त्याला सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे तर एस सी एस टी ओबीसीना वगळून तेही जातीच्या आधारावर जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्या विकर शिक्षणला एकशे तीनव्या दुरुस्तीमध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे या या दहा टक्के आरक्षणामध्येचा पूर्ण कब्जा जो अच्छा ओबीसीना जो ओबीसीना जे सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे ते काय ओबीसीतल्या सर्वच वर्गाला मिळते का क्रिमीलेअर काढला पाहिजे या मी मताचा आहोत पण सद्यस्थितीचा विचार करता आज ओबीसीना क्रिमी लेअर आहे मी स्वतः क्रिमी लेअरचं बेनिफिट माझ्या मुलींना देऊ शकत नाही कारण वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या वर असेल तर त्यांच्या मुलांना मुलींना तुम्ही ओबीसीचं रिझर्वेशन देऊ शकत नाही आणि एकशे नुसार जे एस सी एस टी ओबीसी व्यतिरिक्त मराठा ब्राह्मण तत्सम जातीतले जे लोक आहेत सुद्धा आठ लाखाच्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनाच ते दहा पर्सेंट रिझर्वेशन आहे मग जे गरीब मराठी मुलं आहेत त्यांनी त्या दहा पर्सेंट रिझर्वेशनमध्ये पूर्ण कॅप्चर करायला पाहिजे म्हणजे एकीकडे स्वतःच्या वेळावर तर तुम्ही शंभरमधले अकरा पॉईंट आठ किंवा बारा घेताचा हे दहा घेऊ शकता बावीस पर्सेंट मागणी काय तुमची आम्हाला फक्त बारा किंवा तेरा पर्सेंट द्या कारण बारा जर का असं आपण हायपोथेटिकली समजू ही केस के मराठ्यांनी जिंकलीच असती तर त्यांना किती मिळणार होतं बारा पर्सेंट शिक्षणामध्ये आणि तेरा पर्सेंट नोकरीमध्ये मग बारा पर्सेंट तुम्ही जवळजवळ नोकऱ्यामध्ये ऑलरेडी आहात दहा पर्सेंट हे तुम्हाला जर का मिळाले आर्थिक आधारावरचे एकशे तीन घटना दुरुस्तीचे तर बावीस पर्सेंट तसंच तुमचं हे जातं मग याच्यामध्ये याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने एक चांगली भूमिका घेतली आहे की सारथीसारख्या हे बनवून की जे मुलं यावर्षी पोहोत एम पी एस सीमध्ये त्या दहा पर्सेंटमध्ये जागा घेऊ शकत नाही आणि गरीब असतील त्यांना पुन्हा प्री एज्युकेशन देणे पुढच्या वर्षासाठी त्यांची तयारी करणे त्याच्यावर सरकारने करोडो रुपये खर्च करणे जे सरकार खर्च करत आहे आणि मला आमच्या ओबीसी मंडळींनी सांगितलं की जेवढा पैसा सारथीला जातो आहे तेवढा ओबीसीच्या आमच्या महाज्योतीला येत नाही म्हणून सरकारने खरं म्हणजे आमच्यावर पण दिव्यदृष्टी ठेवली पाहिजे आणि ज्या ज्या प्रमाणामध्ये ज्या ट्रेनिंग्स आणि एज्युकेशनच्या स्कीम्स स्कीम स्कीम मराठा स्कीम समाजाला सुरू झाल्या आहे त्या ओबीसी विद्यार्थ्यांना पण दिल्या पाहिजे म्हणजे माझ्या माझ्या मुलीला जर का आरक्षण मिळत नाही तर मी ते दुःख घेऊन जगणार का हे म्हणजे 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 उद्या मराठ्यांना जर का आरक्षण मिळाले असते याच्यामध्ये तर एक तर लक्षात ठेवा आठ लाखाच्या वरचे जेवढेही मराठी आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या वरचे आहे त्यांना तर ह्या याच्यामध्ये केस जिंकली असती तरी त्यांना हे आरक्षण मिळणार नव्हतं मग जे आठ लाखाच्या खाली उत्पन्नामधले आहेत त्यांना दहा पर्सेंट आरक्षण आहेच ऑलरेडी ते पूर्णच्या पूर्ण तुम्ही कॅप्चर करू शकता मग ज्यांना ज्यांचं उत्पन्न वर आहे माझ्यासारखा ज्याचं आठ लाखाच्या वर उत्पन्न आहे तर मग माझ्या माझ्या ज्या मुली आहेत त्या माझ्या मुली प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमधून दोन्ही इंजिनियर झालेले आहेत मग तो जो त्या आरक्षणातून नाही गाला हो ओबीसीच्या पण त्या प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमधून झाल्या प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये जी काही लाख रुपये फी भरावी लागते वर्षाची ती फी भरून मी त्यांना इंजिनियर बनवलं म्हणजे माझं आर्थिक उत्पन्न हे आठ लाखाच्या वर असल्यामुळे काही नवीन राईट्स पण निर्माण झाले ना जे राईट्स म्हणजे आपण म्हणूया फायनान्शियल राईट्स बिकॉज मी फायनेन्शियली ती क्षमता असल्यामुळे मी त्यांना देऊ शकलो पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार याबाबत अतिशय शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि खास म्हणजे एस सी एस टी ओबीसीच्या बाबतीमध्ये अतिशय उदार मताने काम करतं की ते एस सी एस टीचे जे मुलं आहेत त्यांचं शंभर टक्के फी मराठी शासन भरतं आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांची फिफ्टी टक्के फी भरायचं त्यांनी कबूल केल्यावर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कम्प्लेंट्स येतात की ते फिफ्टी पर्सेंट सुद्धा आम्हाला मिळत नाही सर ॲक्च्युअली त्याच्यावर सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि हे जे गरीब दहा पर्सेंट तुम्ही जे विद्यार्थी घेणार आहे ह्याच्यासुद्धा शिक्षणाचा खर्च जर का सरकारने उचलला तर ऑटोमॅटिकच मराठ्यांना अजून स्वतंत्र काही पुन्हा हा लढा उभारण्याची ती तेवढी ताकद तिथे लावण्याऐवजी तेवढी ताकद तुम्ही जर का अभ्यासामध्ये लावली आणि मी तुम्हाला सांगतो की आरक्षणाचं मूळ तत्व यासाठी सुरू झालं की या देशामध्ये काही ज्या डॉमिनंट कास्ट आहेत अप्पर कास्ट आहेत त्यांचाच रूल न राहावा देश स्वतंत्र झाला सर्वांना मेन स्ट्रीममध्ये येता यावं सर्वांना निर्णय प्रक्रियेत येण्या येता यावं यासाठी खरं म्हणजे आरक्षण आहे आणि ओबीसी आरक्षणाची दशा जर का म्हणाल तर एकोणीसशे ब्याण्णवला मंडळ आयोग लागू झाला आज आपण दोन हजार एकवीसमध्ये आहोत जवळजवळ किती सत्तावीस अठ्ठावीस वर्ष होऊन गेलेले आहेत पण ओबीसीच्या सत्तावीस टक्केपैकी क्लास वनच्या फक्त बारा टक्के जागा क्लास टूच्या तेरा टक्के जागा क्लास थ्रीच्या तेवीस टक्के जागा आणि क्लास फोरच्या चोवीस म्हणजे क्लास फोर म्हणजे प्यून आणि क्लीनर स्वीपर किपर यासुद्धा सत्तावीस पर्सेंट सरकारने भरलेल्या नाहीत म्हणजे आरक्षण मिळालं म्हणजे आरक्षणाचा पूर्णच्या पूर्ण तुमचे सत्तावीस पर्सेंट लोक येतात असं नाही कारण या देशामध्ये दे, मूळत जे अजूनही अप्पर स्टेटामध्ये असणारे लोक जे ब्युरोक्रसीमध्ये असणारे लोक ते भारताच्या संविधानाच्या या सामाजिक न्यायाच्या तत्वाला समजून घेत नाही त्यांनी जर का हे स्पीडन अप केलं असतं सत्तावीस पर्सेंट रिझर्वेशन दिलं असतं आणि सर्व समाज जर का एका स्तरावर जर का आला तर हे आरक्षण पण शौच काळामध्ये खत्म होऊ शकतं कारण की आर्टिकल सिक्स्टीन फोर म्हणतो जाऊ हो, की जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही त्यांच्यासाठी आरक्षण आहे मग पुरेसा प्रतिनिधित्व जर का मिळालं तर आरक्षणाची गरज राहणार नाही पण आजच्या स्थितीत आपण असं बोलू शकत नाही अजूनही म्हणजे याच्यापेक्षा अजून डेटा खराब तर असा आहे की आय आय टी आणि आय एम सी या शिक्षण संस्थांमध्ये प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरच्या जाग्यांचा मध्ये मागे जेव्हा डेटा आला होता तर तिथे हार्डली एस सी एस टीचे चार पाच ए, ए ट्राईबचे दोन ओबीसीचे तीन म्हणजे एक पर्सेंटच्याही कमी अजून एस सी एस टी ओबीसीचे लोक तिथे प्रोफेसर्स आहेत तर त्याच्यामुळे एस सी एस टी ओबीसीची स्थिती अजूनच वाईट आहे तर त्यामुळे जे आरक्षण देण्यात आले आहे ते आरक्षण खरं म्हणजे सामाजिक न्याय करण्याच्या दृष्टिकोनातून या समाजाला दिला आहे हा पूर्ण पॉईंट सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि हे जे, जे तत्व आहे आरक्षणाचं जे भारताचे संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबतची जी टीम होती आणि कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमधल्या डिबेट झाल्या दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या डिबेट झाल्या त्याच्यातून त्यांच्या स्टॉर्मिंगमधून निघालेलं हे जे आरक्षणाचं जे तत्व आहे सामाजिक न्यायाचं जे तत्व आहे या तत्वासोबत भारतातले राजकारणी लोक होटांचं पॉलिटिक्स निवडणुकीचं राजकारण करण्यासाठी वापर करत आहे यातून भारतीय सुशिक्षित जनतेनी समजदार जनतेनी संविधानिक तत्व समजून त्यांच्या या प्रवृत्तीत बळी पडू नये हे जर का झालं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने मी जी चर्चा तुमच्यासोबत आज केली त्या चर्चेचं फलित होईल नंतर मी एखादा आर्टिकल पण या विषयावर लिहील पण सध्या जे मुद्दे त्या निकालातून आले ते मुद्दे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितले काय करायला पाहिजे होतं काय मराठा समाज करत होता आणि निर्णय काय आला हे तिन्ही मुद्दे मी आपल्याला इथे नीटपणे समजवलेले आहेत आणि यानंतर मी इथेच थांबतो जय भारत जय संविधान थँक्स बाय बाय